नाव काय तुमचं? वैजयंती शांताराम मिराज. ह्या कासारडे गाव ना? हो. हा, आणि ह्या घर तू हेच राहतो? हो. हा, का किती वर्ष राहतो? होय, होय, 50 वर्ष झाली. एकटीच राहतो? आणि ह्या घर कोणाचा? घर भावाचा माझ्या. काय नाव भावांचा? दिनानाथ पांडुरंग बागवे. बागवे, ते काय करतात? तो काय नाही, तो मुंबई गा, तो काय कामाक नाही, धंद्याक नाही, पायाचा ऍक्सिडेंट झाला, तो माझ्यावर होता. बरोबर, बरोबर. आणि मग तुझा कसा कायमचा चलता आहे, जेवणा बिवणाचा कसा करतो? माझा काय बाबा, या कोणते तरी काम धंदो मजुरी करून कसे तरी दिवस काढतो. काढतो. किती वर्ष झाली असं घर ही परिस्थिती आहे का? आणि मग काय तुका मदत बिदत खाय गेलं नाही तू ग्रामपंचायतीत? ग्रामपंचायतीत 10 वर्ष वाटत, दोनदा येऊन पोटू काढून पण दिला नाही 2 वर्ष. पण म्हणतात काही, अजून काय करीत नाही. अरे बापरे, म्हणजे होय काय आता 2 वर्ष असंच गेले? 10 वर्ष चालू की 5 वर्ष चालू? 10 वर्ष चालू पडल्या, आता 5 वर्ष झाली. तर दोनदा येऊन गेले पोटू काढून, गेल्या वर्षात गेले, त्याच्या आदल्या वर्षात गेले. तुझं वय काय? माझं वय झालं 60. होय ना, 60 वर्ष. आणि बाकी कोण असता घरात? कोण नाही, कोण नाही बाबा, एकटीच एकटीच. हो, बरोबर, ठीक. मग आज ह्या गुढीपाडवा केलं तर? होय ना. हा हा. अजय, तुझ्या घरात आता लाईट नाही, मग तू काय म्हणजे रात्रीचं काय करतो? कसं पोला ना, त्या पोलाच्या उजेडान थै मी जेवत आहे, थै मी खायात झोपते. किती दिवस झाले आता तुझ्या घरात लाईट नाही? लाईट नाही आता, मिरगात लाईट जळलेले आम्ही, त्यापासून लाईट नाही. मग पावसाळ्यात म्हणजे आता 1 वर्ष होते का? मग दर महिन्यात बिल येतं लाईट बिल? दर महिन्यात 140 रुपये बिल येतं. मग म्हणजे लाईटीच्या ऑफिसमध्ये काय विचारणा केलं? ऑफिसमध्ये गेले तर माका काय सांगितलं नी, मीटर परत तुमका मिळणार नाही, काढलं होतं म्हणजे सही करून अर्ज देऊन मीटर आम्ही जमा करू, पण परत मीटर मिळणार नाही, 5000 रुपये भरूचे लागतील असं सांगितलं नी, म्हणून त्या बिल मी भरते.